9 वर्षानंतर महापालिकेच्या मुख्यालयात पुष्पोत्सवाचा सुगंध दरवणार आहे. येत्या 22 ते 24 फेब्रुवारी दरम्यान राजीव गांधी भवनात स्पर्धात्मक पुष्प प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी यंदाची फुलराणी म्हणून नाशिककर अभिनेत्री अनिता दाते उपस्थित राहणार आहे. तर उद्घाटन सत्रास उपस्थित राहू न शकणारे देवराईकर सयाजी शिंदे यांच्या हस्ते अगोदरच 6 विभागातील देवराईचे लोकार्पण करून घेण्यात येणार आहे. महापौर रंजना भानसे आणि महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 9 वर्ष आपण महापालिकेचा आता साजरा करतोय आणि त्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभावं आणि याच्यामधनं जनतेपर्यंत संदेश पोहोचावा हा आज आपल्याशी चर्चा करण्याचा मुख्य उद्देश आहे. महापालिकेच्या वतीने मोठ्या कालावधीनंतर हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. स्पर्धेत पुष्पवृक्ष फळे आणि भाजीपाल्यांचे देखील समावेश असेल. गुलाब पुष्पे, कृत्रिम आच्छादनातील गुलाब पुष्पे, मोसमी व बहुवर्षीय फुले, एकूण 15 प्रकार, बोन्साय व कॅक्टस या कुंडीतील शोभा, वनस्पती पुष्परचना, फळे व भाजीपाला कुंड्यांची सजावट, परिसर प्रतिकृती व तबक उद्यान अशा प्रकारच्या 13 गटात 75 बक्षिसे दिली जाणार आहेत. मानाचा गुलाब राजा, गुलाबराणी, गुलाब राजकुमार व राजकुमारी यांसह अन्य सर्व बक्षिसे प्रायोजकांनी दिली आहेत. 3 दिवसाच्या या महोत्सवात 22 फेब्रुवारी रोजी मोहन उपासनी यांचा वेणुनाद, 23 रोजी भागवत यांचा हास्य विनोद कार्यक्रम होणार असून रविवारी नमिता कोहक यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळ्यानंतर स्वरांजली संस्थेचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.